At the esteemed Vimla Pai Vishwa Konkani Award ceremony held at the World Konkani Center in Mangaluru, Dr. Prakash Pariyankar was honored with the Vishwa Konkani Sahitya Puraskar Award. The recognition stands as a testament to Dr. Pariyankar's outstanding contributions to Konkani literature, underscoring the language's rich literary tradition. Through his book, Puran Kadambari. Mangolcha Vishwa Konkani Kendra cha anuvarsa cha विमला पै साहित्य पुरस्कार माझ्या पुरण कादंबरीक फावो झाला. मग खूप आनंद जाता या पुरस्कार या माझ्या कादंबरीक फावो झाल्या खातीर. कारण ताका एक मुखेल कारण म्हटल्यार जी कादंबरी एका पुरण शेतीचेर आदारीत आसा ती अशी एक वेगळी पुरण शेती आमच्या सत्तरी वाठारांत आमचे पुरण शेतकार फाटली कितलीशीच वर्सां करताले. आनी एक दुःखाची गजाल म्हटल्यार 2005 उपरांत जे वसंत बंधारे बांधले आमच्या उपन्यायाचेर आणि मुखेल जी म्हादय असा त्या म्हादयचेर असे केल्ल्यान ही पुरण शेत उदकापना गेली आणि फाटली 2005 उपरांत ही पुरण शेती करपाची बंद झाली. पण जे लोक साधारण माझ्या माहिती प्रमाण जे आम्ही अभ्यास केला त्या प्रमाण 556 कुटुंबां पुरण शेती कसयताले आणि आपली उपजीविका जीविका जी असा ती तातूंतल्यान हे करताले म्हणजे आपले पोट भरताले. आणि हे जे पुरो परंपरागत साकून जी पुरण शेत करपाची एक पद्धत असा. कारण ऑर्गेनिक पद्धत जी असा जे वाळून येयले जे फातर असा कुशारे असा रेंव असा आणि बाकीचे गजाली असं काढून तळ करून त्याचेर ताळे घालून माती मारून शितारी लावून वय करून शेकड्यांनी लोक पुरण शेती करताले. ताचे पूर्ण जीवन जे असा ते तातून मांडपाचो प्रयत्न आम्ही केला असा. म्हणून हांव म्हणटा ही कादंबरी जी असा त्या पुरण शेतकऱ्यांची जी असा कष्टकरी लोकांची असा ज्यांच्यानी कबाड कष्ट केले त्यांची याद ही पुरण कादंबरी करून देता. देवेंद्र गावकर, फॉर एल टी व्ही.